नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमल आहू। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गत 66 दिवसापासून सर्वत्र लॉकडाऊन सुरू असून टाळेबंदीच्या या काळात सर्वत्रच मंदीचे वातावरण आहे। जीव वाचवण्यासाठी दरम्यानच्या काळात शहरातील मजुरांचे लोंडेच्या लोंडे हातातील काम सोडून गावात दाखल झाले आहेत, तर बऱ्याच जणांना कामावरून कमी केले गेले। वाशिममध्ये मात्र गुरुमावली बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी अर्थशास्त्रातील मागणी व पुरवठा सिद्धांत लक्षात घेऊन मास्क आणि सुरक्षा कवच तयार करून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। दरम्यान मंदीच्या या काळात या महिलांनी संधी शोधत लाखोची उलाढाल केली आहे। पाहुयात वत्स गुलमल आहूचा हा खास रिपोर्ट। लॉकडाऊनचा चौथा फेज चालू आहे, बहुतांश तो चौथा फेज आज संपणार आहे 31 मे तारीख आहे आजची। परंतु या मागील 2 महिन्याच्या कालावधीमध्ये या लॉकडाऊनने अनेकांच्या हातचा रोजगार हिसकावून घेतला। अनेकांना त्यांचा आहे तो जॉब सोडून नाईलाजाने घरी परतावे लागले। परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये मात्र थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं। गुरुमाऊली बहुउद्देशीय संस्था एक महिलांचा समूह आहे आणि 2 महिने काय करायचं घरी बसून, काही त्यामध्ये शिक्षक मंडळी होती, काही गृहिणी होत्या, काही विद्यार्थिनी होत्या। मग अशा महिलांना शिवणकामाचं प्रशिक्षण अगोदर दिलं होतं। मग लॉकडाऊनच्या 2 महिन्यामध्ये करायचं काय, मंदीत त्यांनी संधी शोधली। तर काय, प्रचंड असा मास्कचा तुटवडा होता प्रारंभीच्या काळामध्ये आणि याचीच गरज शोधून त्यांनी मास्क तयार करायला सुरुवात केलेली आहे। आणि या संस्थेअंतर्गत जे मास्क तयार केलेले आहेत, तब्बल इथली हॉस्पिटल प्रशासन जिथे कुठे त्याची गरज आहे तिथे ते मास्क त्यांनी पाठवण्यात आले। त्यांनी आतापर्यंत 1 ते 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न यांनी या बिझनेसमधून स्थानिक महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिले। आपल्यासोबत आहेत या गुरुमावली संस्थेच्या अध्यक्षा पुष्पाताई गावंडे, सचिव वर्षाताई गंगाळे। जाणून घेऊयात कशी ही कॉन्सेप्ट त्यांच्या मनामध्ये आली, तर पाहत राहा वत्स गुलमल आहू। वाशिममध्ये 3 ठिकाणी माझ्या ब्रांचेस स्थित आहेत, त्यामुळे आम्ही आणि माझे संस्थेचे सचिव आम्ही दोघी मिळून एक मानस तयार केला की आपल्याला या लॉकडाऊनमध्ये नेमकं काय करता येईल। म्हणून आम्ही दोघी मिळून ठरवलं की आपल्याला मास्कची निर्मिती करायची आहे आणि लॉकडाऊन लागल्यानंतर कमीत कमी मी 12 दिवसांमध्ये माझं काम स्टार्ट केलं होतं। त्याआधीच आम्ही सर्व आपण आम्हाला कपडा वगैरे अवेलेबल होत नव्हता, आम्हाला लॉकडाऊनच्या काळामध्ये भरपूर प्रश्नांना सामोरे जायचं काम पडलं। त्यानंतर मग आम्ही थोडं थोडं करून कामाला सुरुवात केली, पण या कामाला प्रचंड प्रतिसाद मला वाशिममधून मिळाला आणि त्यामधून माझ्या क्लासेसमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक महिलांना तसेच बाहेरील महिलांना सुद्धा रोजगार प्राप्त मिळाले। आज माझ्याकडे कमीत कमी 25 ते 30 महिला या लॉकडाऊनच्या काळामध्ये मला ओटी गाऊन्स, कॅप आणि मास्क बनवण्याच्या कामामध्ये मदत करत आहेत आणि त्यांनासुद्धा अत्यंत चांगल्या प्रमाणात रोजगार या इथे उपलब्ध झालेला आहे। जसा हा लॉकडाऊन चालू झाला तसा या मास्कला प्रचंड मागणी आली, अवाच्य सव्वा दराने मार्केटमध्ये अवेलेबल होते। आपल्यासोबत आहेत गांगळेताई, हे जे तुम्ही मास्क इथे बनवलेत याची बेसिक प्राइस काय आहे जे तुम्ही आता सप्लाय करतात? 15 रुपये एका मास्कची, 15 सिंगल मास्कची 15 आणि डबल मास्कची 20 रुपये। अच्छा, सिंगल लेअर असेल तर 15 आणि डबल लेअर असेल तर 20 रुपये। डबल लेअरचा जो मास्क आहे मार्केटमध्ये 40 रुपयापासून तो प्रारंभ होतो, जो मी आता घातलेला आहे तो सिंगल लेअर आहे आणि अशाच प्रकारच्या क्वालिटीचे मास्क आहेत। किती रुपयाचा तुम्हाला फायदा झालेला आहे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये? आमचं म्हणजे पूर्ण बजेट असा 1.25 लाखापर्यंत आहे, उलाढाल पूर्ण 1.25 लाखाची झालेली आणि
म्हणजे रोजच ऑर्डर सुरूच आहे, तसं एकदम सांगता येणार. कुठून कुठून ऑर्डर येतात? वाशिम मधून येतात की बाहेरून? बाहेर गावावरून पण आले, जिंतूर, रिसोड, अमरावती आणि हा चिखली वगैरे. समाधान वाटत तुम्हाला एक कोरोना तुम्ही एक महत्व? खूप, जी इच्छा होती मनात ती म्हणजे पूर्ण झाली. 15 मार्च दरम्यान शाळा महाविद्यालयांना सुट्टी लागली होती, विद्यार्थ्यांना पहिल्यांदा 2 महिन्याच्या अधिक कालावधीत सुट्ट्या भेटल्या. महाविद्यालयीन तरुण देखील या मोहिमेमध्ये सहभागी आहेत. कोमल आपल्या सोबत आहेत. कोमल, कसं वाटतंय आज सुट्टी तुझी चांगली गेली? हो, खूप चांगली गेली आणि मला इथे काम करून हे मास शिवून वगैरे खूप आनंद मिळत आहे आणि हे म्हणजे मी एक सोशल काम करत आहे याच्यात पण मला खूप आनंद वाटतो. तुझे जे मैत्रीण असतील, क्लासमेट्स वगैरे, मी त्यांना पण असे सांगू इच्छिते की तुम्ही पण या कामाला म्हणजे इथे काम करा, सहभाग घ्या या कामामध्ये, कारण की हा खूप वेगळाच आनंद आहे. आपण काहीतरी करतो ते आणि एकतर समाजासाठी काहीतरी करत आहे याच्यातही थोडा वेगळाच आनंद वाटतो. कोरोनाशी लढताना प्रत्येक घटकाने आपापल्या परीने मदत केली, सहकार्य केलं. आपल्या या महिलांनी देखील त्यांची भूमिका बजावलेली आहे. जो 40 ते 50 रुपयामध्ये विकणारा मास्क त्यांनी कमीत कमी दरात इथे उपलब्ध करून दिला. जग सगळं बंद असताना वाशिममध्ये मात्र या महिला दिवस रात्र यांनी काम करत गेल्या आणि समाजाप्रती आपलीही काहीतरी बांधिलकी लागते, आपलंही काहीतरी देणं लागते या उदात्त भावनेतून त्यांनी आज हे मास्क बनवणं सुरू केलेलं आहे आणि अजूनही करत आहेत. तर नक्कीच हा जो काही यांचा उपक्रम आहे वाखाणण्याजोगा आहे आणि इतरही महिला आहेत त्यांनी यातून काही प्रेरणा नक्कीच घ्यावी. अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा वत्सगुल्म लाईव्ह. रिजनलिस्ट विकी डोंगरेसह वत्सगुल्म लाईव्हसाठी रामधनगर वाशिम.